या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल A1। राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकवल्यानंतर आता सत्ता संघर्ष तीव्र झालाय। शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत यांचं कार्यालय फोडलंय, त्याचबरोबर साखर कारखान्याच्या बोर्डालाही काळं फासलं आहे। प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूनं झाल्यानं संतप्त शिवसैनिकांनी हा प्रकार केलाय। एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे पुण्यातील कार्यालय शनिवारी शिवसैनिकांनी फोडलंय। सावंत यांच्या साखर कारखान्याच्या बोर्डालाही त्यांनी काळं फासलं। यावेळी शिवसैनिकांनी सावंत यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। पुण्यातील शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे आणि त्यांच्या 7 ते 8 सहकाऱ्यांनी मिळून शनिवारी सकाळी कात्रज परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला। कात्रज परिसरात सावंत प्लाझा आहे, तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचं कार्यालय आहे। त्या ठिकाणी शनिवारी सकाळी कर्मचारी काम करत असताना अचानक शिवसैनिक हातात भगवे झेंडे घेऊन आले, घोषणाबाजी करत दाखल झाले। त्यांनी थेट तोडफोड करत कार्यालयाच्या केबिनच्या काचा फोडल्या, खुर्च्या फेकल्या, कागदपत्र अस्ताव्यस्त केली आणि घोषणाबाजी करत ते निघून गेले। दरम्यान जाताना त्यांनी भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या कार्यालय बोर्डास काळं फसलं। यावेळी कार्यालयाची तोडफोड करताना 2 शिवसैनिकांना जखमा झाल्या। याबाबत शिवसैनिक म्हणाले, आम्हाला दुखापत झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जी बंडखोरांनी दुखापत केली आहे ती मोठी आहे। उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या पाठीशी आम्ही सदैव उभे आहोत। ही घटना घडल्यानंतर भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। पुण्यात तानाजी सावंत यांच्या विविध शैक्षणिक संस्थांचं कार्यालय आणि कॅम्प्स आहेत। पुण्यात तानाजी सावंत यांच्या विविध शैक्षणिक संस्थांची कार्यालये आणि कॅम्पस आहेत। सदर ठिकाणी अद्याप पोलिसांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवली नसल्याचं दिसून येतं। दरम्यान या प्रकारामुळे शिवसैनिक बंडखोर नेत्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत हे चित्र पाहायला मिळत आहे। लोकप्रधान न्यूज डिजिटल डेस्क पुणे।